Hãy 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 Cái cơ काय आता कशाला उठा, काय झालं अश्विनी? मला बोलायचंय तुमच्याशी. आत्ता रात्रीचं काय बोलायचंय तुला माझ्याशी अश्विनी? आई, खूप महत्वाचं बोलायचंय मला. चला उद्या सकाळी. नाही, आत्ताच बोलायचंय. चला ए माझ्या कर्मा, चल. बाबा उठतील हळू. नाही ग, अरे देवा. काय अश्विनी, एवढ्या रात्री झोपेतून उठून घेऊन आली आहेस काय? आई बघा तर एकदा वाचा ना. काय परीक्षा द्यायची आता? आई हा परीक्षेचा पेपर नाहीये, निवी आणि असीमच्या आयुष्याचा निकाल आहे. निकाल म्हणजे? वाचा तर एकदा, कसं पॉइंट टू पॉइंट लिहिले बघा. थांब मी वाचते. पहिला पॉइंट, निवेदिता असीमची सावत्र बहिणी, महत्वाचं. दुसरा पॉइंट, मध्यंतरी असीम जेव्हा आजारी पडला तेव्हा तो मरणाच्या दारात जाऊन आला आणि त्याच्या उपचारासाठी यांना एका भाईकडनं 1,00,000 रुपये कर्ज घ्यावं लागलं, म्हणजे ऐपतच नव्हती. तिसरा पॉइंट, निवेदिता आणि यश असीमला सोडून त्यांच्या मित्राच्या लग्नाला गेले होते आणि ते हा एकटा असताना याला अस्थमाचा अटॅक आला होता. चौथा पॉइंट, निवीने असीमला बालवयातच काम करायला लावून पैसे कमवायची सक्ती केली आणि पैसे कमवण्यासाठी तोही वडापावच्या गाडीवर कामाला लागला, तिथेही त्याला त्रास झाला. हे सगळं मला माहिती आहे ना अश्विनी, का सांगतेस आता एवढ्या रात्री उठून? आई हे सगळं तुम्हाला माहितीये, मला माहितीये, पण बाल हक्क समितीला कुठे माहितीये? त्यांना जेव्हा हे कळेल तेव्हा असीमला ते इथे ठेवूनच देणार नाहीत, घेऊन जातील सोबत. निवी आणि असीम वेगवेगळे होतील आणि निवी एकटी पडेल. नाही पण अश्विनी, हे सगळं आपण करतोय खरं, पण हे असं सगळं घडेल, होईल? हो, 100% घडेल. आणि आई, समितीची लोक जेव्हा घरी येतील ना तेव्हा हे दोघ जण असीमची काळजी घ्यायला कसे असमर्थ आहेत हेही दाखवून त्याचा बंदोबस्त मी करणार आहे. अगं बाई, कसं काय? पण जेव्हा समितीची लोक घरी येतील ना तेव्हा अंधारात लाईट बंद ठेवून काय करताय तुम्ही दोघी? आता तुला विचारून करायच्या का गोष्टी? हा, मी फक्त विचारलं, बराच उशीर झालाय म्हणून. तेच, तू कोण विचारणारी? असू दे ते. अग गोळ्या, माझ्या गोळ्या मी हिला म्हंटल, फ्रीज वर ठेवल्यात गोळ्या, तर अंधारात शोधत बसले. लाईट लावायचं ना काय? चल चल. या दोघी अंधारात काय करत होत्या? काहीतरी लपवत होत्या हे तर नक्की, पण काय? आमच्या विरुद्ध काहीतरी असणार. देवा, यांचं जे काही असेल त्याचा माझ्या असीमला त्रास नको व्हायला. सोडून जाऊस माझा ताई, आई प्लीज, ताई प्लीज, ताई ताई, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. ताई असीम, ताई ताई प्लीज, ताई ताई असीम. ओ बाळा ताई, असीम डोळे उघड. काय झालं ताई? वाईट स्वप्न पडतंय असीम. ए बाळा डोळे उघड. असीम 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 डोळे उघड. मी इथेच आहे बाळा. काय झालं असीम? काय झालं बाळा? मला आता वाटलं की तू मला सोडून जातेस.
असीम बाळात हे एक वाईट स्वप्न होत. मी तुला कधीच सोडून नाही जाणार. काहीही झालं तरी मी तुला सोडून नाही जाणार असीम. असीम नको घाबरूस. पाणी पी. बस घाबरू नको बाळा. मी तुला कधीच सोडून नाही जाणार. तू माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपतोस का? ये मांडीवर डोकं ठेव. निंबोळीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. निंबोळीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. निवी असं अचानक का स्वप्न पडलं असेल त्याला? कालपासून तो आपल्यावर चिडला होता जाण्या. सारखं तेच सुरू असेल त्याच्या डोक्यात, म्हणून असं वाईट स्वप्न पडलं असेल त्याला. हॅलो, बाल हक्क समिती आयोग. कोण बोलतंय? मॅडम, मला एका लहान मुलावरती होणाऱ्या अन्यायाबद्दल तक्रार करायची आहे. कोण बोलतंय? ते महत्वाचं नाहीये मॅडम. असीम नावाचा एक अनाथ बिचारा मुलगा आहे आणि एक जोडपं त्याला इल्लीगली सांभाळत आहे आणि त्यांचा तो स्वतःचा मुलगा नसल्यामुळे त्याला ते नीट सांभाळत नाहीये. का त्याला सोडून फिरायला का जातात? त्याच्याकडनं कामं काय करून घेतात? खूप हाल होत आहे तो बिचाऱ्याचे. मला खरंच बघवत नाही त्या मुलाकडे आणि त्यातून त्या मुलाला दम्याचा त्रास आहे. खरं तर त्याची जास्त काळजी घ्यायला पाहिजे ना. तसं नाही होते मॅडम. मला खरंच बघवत नाही. म्हणजे त्या मुलाला मदतीची गरज आहे म्हणायची? हो ना. हो ठीक आहे, तुम्ही काळजीने फोन केलात बरं वाटलं. कारवाई होईलच, पण पुरावा काय? पुरावे आहेत ना. तुम्ही त्याच्या घरी जा, तुम्हाला सगळे पुरावे मिळतील. पत्ता? हो सांगते. मॅडम तुम्ही लवकरात लवकर पोहोचाल ना त्या मुलापर्यंत. येतोय 12 वाजेपर्यंत. आज 12 पर्यंत का? थँक्यू, थँक्यू सो मच. लहान मूल म्हणजे खेळणं वाटत या लोकांना. जाधव अश्विनी, अगं दुपारी 12 असं काहीतरी म्हणालीस तू, पण तेव्हा यश आणि निवी असतील ना घरात? आई मी तुमची इतकी वर्ष सून आहे, पण तुम्ही काय मला ओळखलं नाही ना अजून? त्याचाही बंदोबस्त केलाय मी. म्हणजे काय केलेस तू? काल रात्री निवी आणि धन्याला नवीन जागा बघण्यासंदर्भात फोन आला होता. तो माझ्या माणसाने केला होता, त्यामुळे आज दुपारी ते दोघं जण जागा बघायला निघतील आणि दुपार टळेपर्यंत येणारच नाहीत घरी. बाई बाई अश्विनी, डेंजरस ग तू. आई आता पुढे जे काही घडणार आहे ना ते जास्त डेंजर आहे. बघा तुम्ही सगळं नीट पार पडू दे म्हणजे झालं बाई. देवा आज असं का होत आहे?
काहीतरी वाईट घडणार आहे असं का वाटतंय मला? कसली तरी भीती वाटते आज, पण कसली भीती वाटते ते मात्र कळत नाहीये. या घरच्या सगळ्यांना सुखरूप ठेव देवा. जर काही वाईट होणार असेल ना तर ते माझ्या बरोबर होऊ दे. बाकीच्यांना कसला त्रास नको व्हायला देवा. निवी, आवर पटकन निघायचंय ना आपल्याला. निवी, गॅस वर काही ठेवलंय का? मी दूध ठेवलं होतं. गप. भाजल, काय करतेस? काय होऊन बसलं? आजचा दिवसच बरोबर नाही. काहीतरी विचित्र होत आहे सकाळपासून. ठीक आहे निवी, होत असं कधी कधी. नको काळजी करूस तू. ते मी करते. एवढं काही नाही झालंय, मी करतो, थांब जरा. काय झालं धन्या, तुझं लक्ष कसं नाही राहिलं? अगं निवी, ठीक आहे. ठीक आहे कसं? किती दूध वाया गेलं बघ. निवी, काय झालंय तुला? सॉरी धन्या, माझं लक्ष असतं ना तर. लक्ष असतं म्हणजे एवढा कसला विचार करत होतीस ग? मला ना सकाळपासून कसली तरी भीती वाटते धन्या. आज काहीतरी वाईट होणार आहे असं मला वाटतंय. नको नको ते विचार येत आहेत डोक्यात. भयंकर अस्वस्थ आहे मी सकाळपासून, आणि का ते कळतच नाहीये. निवी, नको काळजी करूस ग. उलट आता सगळं चांगलं होणार आहे. आज आपण जागा बघायला चाललोय की नाही? हा बर, चल मी आता हे सगळं आवरतो, मग आपण निघूया. नको टेन्शन घेऊस. तू सोडते, मी करते, तू जाऊन आवर जा. अगं करतो मी. अरे जा जाऊन, केस बीस विंचर तुझे. जा, मी हे करते. शेगडी पण धुवावी लागेल. जा जा धन्या. ताई ने ना मला, ताई ताई ताई, काल मी तुमचं ऐकलं ना, आज तरी ने ना ताई. असीम प्लीज, कालच्या सारखा हट्ट करू नकोस. आम्ही खूप महत्वाच्या कामासाठी जातोय बाळा. असीम, यश आणि निवेदिता कामासाठी चाललेत की नाही? येतील ते पटकन. तू असं करतोस का? तू आज जाऊन राशी सोबत खेळतोस का? नाही तर होमवर्क बाकी असेल तो पूर्ण करून टाक. माझा होमवर्क कालच संपवला आहे मी सगळा. हो ताई, आज पण मला सुट्टी आहे. आज तरी नाही ना, काल मी ऐकलं ना तुमचं. प्लीज प्लीज ताई, ने ना प्लीज. निवी, निवी त्याला. बरं ठीक आहे, पण रोज हा हट्ट नाही करायचा असीम. अग काय गरज आहे असीमला घेऊन जायची? यानेच पोरं शेफारतात. आणि काय ग, किती दुटप्पी आहेस ग तू? काही दिवसांपूर्वी त्या लहानच्या पोराला चार आनंदाचे क्षण मिळावे म्हणून यशनं त्याला पावसात भिजायची परवानगी दिली होती. तेव्हा किती तमाशा केला होतास तू? रुसून बसली होतीस माझ्या लेकावर, बोलली नव्हतीस त्याच्याशी. आता तिथे पाऊस बाहेर धोधो कोसळतोय, काय तो रेड अलर्ट का काय दिलाय? तर त्याला पावसात घेऊन चाललीस. आता घेऊन गेलीस आणि आजारी पडलं पोरग तर काय? आधीच पाण्यासारखा पैसा खर्च झालाय त्याच्यावर. पुन्हा हॉस्पिटलच्या वाऱ्या करायला लागल्या तर पैसे कोण देणार आहे? आम्ही नाही देणार. मालती, आई अवर राहू द्या हो. परत तिघांना एकत्र बाहेर पडता आलं नाही म्हणून आपल्यावरतीच खापर फुटेल. निवी बरोबर आहे, बाहेर पाऊस खूप आहे ना. असीम, मालती आजी बरोबर सांगतायत, बाहेर पाऊस येणार आहे. भिजलास तर कोणाला त्रास होईल सांग? तुलाच त्रास होईल ना. आज नको येऊस प्लीज. मला काय नाही होणार प्लीज. असीम काय झालंय तुला? काय एवढा हट्ट करतोयस? मला कुठेच नाही राहायचं, मला फक्त तुझ्या बरोबर राहायचंय. असीम प्लीज समजून घे ना बाळा, आम्ही येतो ना, पटकन येतो आम्ही. ताई मला स्वप्न पडलं होतं माहिती आहे ना, मला भीती वाटते. असीम मी काय म्हणतो,
तू आत्ता घरी थांब, आम्ही जाऊन येतो ना, आणि जाऊन आलो की मग आपण तिघही मस्त जेवायला जाऊया बाहेर, चालेल? आणि काय खाशील तू, पंजाबी खाशील? हो ना, ही चांगली आयडिया आहे. बघ असीम, मग आणखी जास्त मजा करता येईल तुला. पण ताई. असीम, प्लीज समजून घे ना बाळा, आपल्या ट्युशन साठी आम्ही एक जागा बघायला चाललोय, आम्ही लवकर जाऊन लवकर परत येतो. मग आपण जेवायला बाहेर जाऊ. ओके बाळा. असीम इकडे, तू गुड बॉय आहेस ना, तुला त्रास नाही व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सांगतोय की नाही, काहीतरी कारण आहे त्याच्या मागे, हो की नाही? गुड बॉय. हे काय होतंय देवा? ताई बघ, देव बाप्पा पण सांगतोय की मला नको सोडून जाऊस. हॅलो. हो हो, निघालो, पोचतोय आम्ही, एक 15 मिनिटात पोचतोय. निवी, त्यांचाच फोन होता, निघावं लागेल आपल्याला. असीम, आम्ही जाऊन येतो, आल्यावर आपण मज्जा करू, ठीक आहे? चला येतो. मी लवकर येते. हा असीम, ये बाळा इकडे, आपण बिस्किट खाऊया, ये. ओ, राशीसाठी पण ठेवा. मदती, निवी, काय ग, काय झालं, कसला विचार करतेस, अजून पण टेन्शन मध्ये आहेस का? धन्या बघ ना, सकाळपासून काही ना काही घडतंय रे, मला ना बरोबर नाही वाटत आहे. आता पण असीमच्या बटनामध्ये माझा हा पदर अडकला, त्याचा काही अर्थ आहे का, काही काही कारण आहे का याच्या मागे? निवी, असं काही नसेल ग, तू उगाच ना असला काहीतरी विचार करतेस. बर चल, आपण पटकन जाऊन येऊया, तो थांबेल इथे. चल. पण धन्या, आपण खरंच असीमला बाहेर जेवायला नेऊया. हो ठीक आहे, घेऊन जाऊया, ठीक आहे? बर चल, मी बाईक काढतो. बाईक नाही, अरे पाऊस बघ किती आहे, रिक्षाने जाऊया ना प्लीज. बर, आता बाहेर पर्यंत जाण्यासाठी तरी छत्री उघडूया. हो. हॅलो. ते दोघं आताच घरातून निघाले का? हो, आता आम्ही बघितलं ना. आता पुढे काय करायचंय तुम्हाला सगळं माहितीये, सगळं प्लॅन प्रमाणे झालं पाहिजे. हा हो हो, फायनल करू नका. ते फोन इथे तर कोणीच दिसत नाहीये. त्यांना फोन करून बघ ना. फोन. हॅलो. हॅलो, मी यशोधन बोलतोय, मी पोहोचलो इथे. बरं बरं, समोर तुम्हाला एक गेट दिसत असेल. हो दिसतीये. हा, मग आज जाऊन थांबा. आज जाऊ? हो, आज तुम्हाला एक जुनी बिल्डिंग दिसेल, त्याच्या पहिल्या माळ्यावर थांबा. तुम्ही कुठे आहात? आम्ही आलोच 5 मिनिटात. बरं ठीक आहे, आज थांबायला सांगते.
हॅलो, कोणी आहे का इथे? हॅलो, काय करूया? बराच अंधार दिसतो इथे बन्या. तिथे एक दरवाजा ओपन दिसतोय, कदाचित तीच खोली असेल, बघायचं का? कोणी आहे का दादा? इथेच सांगितलं ना रे त्याने? हो निवी, हीच जागा वाटते मला. इथे ट्युशन कशा घेणार? कशा म्हणजे? हा पसारा बघून म्हणतेस का तू? अगं साफसफाई करून देतील ना ते, आणि बघ छान स्पेस क्रिएट होईल इथे. कधी येणार आहेत ते म्हणाले? म्हणाले 5 मिनिटात येतो, येतीलच. थांब जरा.